घरोघरी जाऊन दारोदारी जाऊन कमळाचं फुल लोकांपर्यंत पोहोचवा आणि भाजप युतीच्या उमेदवारांना जिंकवून द्या असे आवाहन शनिवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गव्हाणच्या जनतेला केले. गव्हाण जिल्हा परिषदेचे उमेदवार हेमंत ठाकूर आणि पंचायत समितीच्या उमेदवार रत्नप्रभा खरत यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. गव्हाण येथील शांतादेवी मंदिरासमोर झालेल्या या सभेला जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष जे आर पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, जिल्हा परिषदेचे उमेदवार हेमंत ठाकूर, पंचायत समितीच्या उमेदवार रत्नप्रभा खरत, सुरेश पाटील, अखिल भारतीय कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, वामनशेठ म्हात्रे, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस हिना बक्ता, उल्वेनोड 2 अध्यक्ष विजय खरत, धर्मनाथ भुईर, शरद खारकर, नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, वसंत देशमुख, कोळी समाज अध्यक्ष कैलास कोळी, राजू कोळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणी कितीही आडवा येऊ द्या, आपण अगदी शांतपणे राहायचं, आपण आपल्या निवडणुकीच्या कामावर लक्ष द्यायचं. कोणी त्रास दिला तरी 2 कळकाडा, पण 23 आपल्या विजयानंतर त्यांना सांगा की ही तुमच्या कर्माची फळं आहेत. या केलेल्या पापाचा घडा तुला पुढील 5 भरावा लागणार आहे असे यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. विधानसभेला जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचा उभा राहतो पनवेल विधानसभा मतदारसंघात. मत किती पडतात अख्ख्या विधानसभा म्हणजे पूर्ण 3.5 लाख मतदारांपैकी फक्त 9,000 किती म्हणजे 9,000 मतदार तुमच्या विधानसभा मतदारसंघात पडणार माणूस किती मोठा असेल. मग त्याने कितीतरी बोंबलला तर तुम्ही ऐकून घ्याल का पटेल आपल्याला कवा ह्या माणसाची किंमत काय. त्याला तो आता रत्नप्रभाचं डिपॉझिट घालवायला निघाला आहे. तुझं डिपॉझिट गेलं बाबा विधानसभेमध्ये, त्याच्यामुळे आता दुसऱ्याच बोलत तुला काय अधिकार. अशा प्रकारची माणसं येऊन इथं काहीतरी बोलतात सांगतायत, आपल्याला त्यांच्यावरती बोलायची गरज नाही. कुणी कितीही आपल्याला आडवा येऊ द्या, आपण अगदी शांतपणानं राहा. सावित्रीबाईंसारखं अंगावर चिखल वगैरे टाकलं ना तरी नाही, आपलं आपलं काम सोडायचं नाही. म्हणजे एकनाथांसारखं पण आपल्याला काय करायचंय, आपलं निवडणुकीचं काम करायचं आहे. 2 काढा, कळ काढा. कुणी किती आपल्याला त्रास दिला तरी काय राग काढू नका त्यांच्यावर. त्या म्हणतो बाबा तू करतोस हे तुझं तुला बरं कर, अभी काय गप्प बसतो. पण 23 मात्र त्याला सांगा की तू काय केलं त्याचा पापाचं बडा गडा तुला 5 भरावा लागणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या तालुका पदावर अनुप भगत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यासंबंधीचे नियुक्ती पत्र श्री भगत यांना प्रदान करण्यात आले.